नमस्कार, करिश्मास किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी आपल्यासोबत ताकातली भेंडी ही रेसिपी शेअर करणार आहे. ही खूप चविष्ट स्नॅक रेसिपी आहे, मुलांना पण खूप आवडते आणि खूप हेल्दी आहे आणि ही उपवासासाठी पण आपण खाऊ शकतो. तर ही ताकातली भेंडी कशी बनवली ह्याची कृती आता आपण बघूया. सर्वप्रथम एका बाउल मध्ये मी दही काढून घेणार आहे. 5 ते 6 मोठे चमचे इतकं मी दही वापरलेलं आहे. आता या दह्याला मी विस्क करून घेणार आहे, ज्यामुळे ते छान मऊ असं होईल आणि त्याच्यातले सगळे लम्स निघून जातील किंवा गठ्ठे निघून जातील. आता ह्याच्यात मी पाणी घालून घेणार आहे. तर इथे मी ताक बनवून घेत आहे, त्यालाही मी छान विस्क करून घेणार आहे जेणेकरून दही आणि पाण्याचं मस्त आपलं ताक तयार होईल. तर आपलं ताक तयार झालेलं आहे. आता एका कढईमध्ये मी तूप घेणार आहे, साजूक तूप. कढई छान तापल्यावरती आपण याच्यात तूप घालून घेणार आहोत. तीन ते चार छोटे चमचे इथे मी साजूक तूप घालून घेत आहे आणि इथे मी जिऱ्याची फोडणी करून घेत आहे. 1 मोठा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे आणि ह्याला मी थोडं परतून घेणार आहे. आता ह्याच्यात मी हिरवी मिरची घालून घेतलेली आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे. 2 मिरच्यांचा वापर केलेला आहे मध्यम आकाराच्या. आणि इथे भेंडी मी गोल आकारात चिरून घेतलेली आहे आणि ती मी इथे घालून घेत आहे. इथे मी साधारण 1/2 किलो भेंडीचा उपयोग केलेला आहे. तर ह्या भेंडीला आपण छान शिजवून घेणार आहोत. जिऱ्याची खमंग फोडणी आणि त्यात मस्त आपली भेंडी आता आपण शिजवून घेणार आहोत. इथे मी थोडंसं अजून साजूक तूप घालून घेत आहे, 2 ते 3 चमचे. आणि ह्यालाही मी छान ढवळून घेणार आहे. तर आता आपली भेंडी 2 ते 3 मिनिटं शिजत आहे. ह्यात मी आता मीठ घालून घेत आहे चवीपुरतं आणि मीठ घालून आपली भेंडी अजून छान मस्त शिजेल, त्यामुळे मी इथे मीठ घालून त्याला छान एकजीव करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी आता मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे, कारण मी इथे नंतर ताक घालणार आहे आणि आपण ताकात मीठ घातलेलं नव्हतं. तर आता 5 ते 7 मिनिटांनंतर आपली भेंडी छान शिजलेली आहे. तर ह्याच्यात मी दाण्याचा कूट घालून घेत आहे. दाण्याचा कूट घालणं खूप महत्वाचं आहे. इथे मी 3 मोठे चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे. दाण्याचा कूट घातलून ह्याला मी छान ढवळून घेणार आहे. दाण्याच्या कूटाने काय होतं की आपलं ताक फुटत नाही, त्यामुळे दाण्याचा कूट हा भेंडीला मस्त आपण कोट करून घेणार आहोत आणि तो घालणं खूप महत्वाचं आहे, कारण इथे आपण डाळीचं पीठ वापरत नाही आहोत. आता ह्याच्यात मी तयार केलेलं ताक घालून घेत आहे. तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल तितकं तुम्ही ताक घालू शकता. अति घट्ट नाही ठेवायचं, जस्ट कोट झालं पाहिजे असं नकोय आपल्याला. थोडंसं आपल्याला हे पाणीदार हवं आहे किंवा पातळ हवं आहे. तर इथे मी ताक घालून घेतलेलं आहे आणि याला छान आपण ढवळत राहायचं आहे सतत, जेणेकरून आपलं ताक फुटणार नाही. मोठ्या आचेवरच मी इकडे सतत ढवळत आहे. तुम्ही बघू शकता आता आपलं ताक उकळलेलं आहे. तरी आपण इथे सतत मी इथे ढवळून घेत आहे, ज्यामुळे आपलं ताक फुटणार नाही. हे खूप महत्वाचं आहे. आणि जरी कधी थोडस फुटल्यासारखं वाटलं, कधी कधी ताकातली भेंडी फुटते कितीही ढवळली तरी, तरी त्याला आपण मस्त ढवळत राहायचं, ज्यामुळे ते परत छान आपली तयार होते भेंडी आणि वाया जात नाही.
तर मस्त आपली ही भेंडी आता उकळलेली आहे छान। तर 3 ते 4 मिनिटं आपण ह्याला उकळवत ठेवणार आहोत आणि ढवळत राहायचं आहे सतत। आणि आता ह्याला मी छान एका बाउल मध्ये सर्व्ह केलेलं आहे। तर आपली ताकातली भेंडी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी उपवास स्पेशल रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कळवा। करिश्माज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। माझे व्हिडिओज लाईक करा आणि ते तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण शेअर करा। आपण पुन्हा भेटू एका नवीन चविष्ट रुचकर अशा पदार्थासोबत। तोपर्यंत नमस्कार।